ग्राम विकास मंचच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी वाहन व्यवस्था करण्यात आली. सिन्नर तालुक्यातील भोकणी गावकऱ्यांचा पुढाकार चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत, त्यामुळे एसटी वाहतूक ठप्प झाल्यानं विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करण्यास अडचण निर्माण झाली असल्याची बाब सिन्नर तालुक्यातील भोकणी गावातील ग्रामविकास मंचच्या लक्षात येताच त्यांनी 80 ते 90 शालेय विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळेत विद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता 2 खासगी प्रवासी गाड्यांची मोफत व्यवस्था करून दिली. यामुळे या अनोख्या उपक्रमानं भोकणी गावातील गावकऱ्यांचं परिसरामध्ये कौतुक होत आहे. एसटीचा संप 27 ऑक्टोबरपासून चालू झाला व संपानंतर 22 नोव्हेंबरपासून संपूर्ण शाळा कॉलेज चालू झाले. तर 21 नोव्हेंबरला आमच्या गावातील काही पालकांनी आम्हाला फोन केला का उद्यापासून आता मुलांचं कॉलेज चालू होत आहे, शाळा चालू होत आहे. तर सिन्नर आमचा तालुकाला जायसाठी 17 किलोमीटर आमचा तालुका आहे, तिथं जाण्यासाठी गाडीची व्यवस्था नाही आहे. तर मग आम्ही त्यानंतर आमच्या एक गावामध्ये आम्ही ग्रामविकास मंच असा तरुणांनी एकत्र येऊन असा ग्रामविकास मंच स्थापन केलेला आहे. मग आम्ही त्या ग्रामविकास मंचाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मीटिंग घेऊन तर याच्यावर काय करता येईल, तर मग असं त्यातून एक असं निघालं का एक गाडी आपण देऊ शकतो आणि त्या गाडीचं भाडं त्या दररोजचा एक पदाधिकारी पे करतो. तर आम्ही 22 नोव्हेंबरला पहिली गाडी चालू केली व त्यातून आमच्या ग्रामविकासचे सर्व जे पदाधिकारी दररोज एक पदाधिकारी एका गाडीचे पैसे देण्याची व्यवस्था करतो. अशा पद्धतीने आजपर्यंत चालू आहे आणि इथून पुढे जोपर्यंत एसटीचा संप चालू राहील तोपर्यंत आम्ही आमच्या असे पालकांची आणि यांची विद्यार्थ्यांची सोय करणार. मी धारणगावचा विद्यार्थी, मी 11वी सायन्सला जातो. भोकणी गावच्या आमची कॉलेजला जाण्यासाठी गैरसोय झाल्यामुळे भोकणी गावच्या सरपंचांनी आमच्यासाठी 2 पिकअप गाड्यांची व्यवस्था करून दिली आणि आमची गैरसोय मिटली. त्यांचे मनसो आभार. प्रतिनिधी संतोष बटाव, SBN मराठी, येवला.